सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर तुकाराम करचे मंदिर सुरक्षा विभाग गेले 8 महिन्यापासून मंदिर सुरक्षा विभागास नेमणुकीस आहे. माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या सूचनानुसार मंदिर सुरक्षा विभागाचं काम चालतं. या विभागात मंदिर सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी बाहेरची आउटस्कर्टची आणि जर आज काय प्रकार घडला तर त्याची जबाबदारी पोलिसांवर जी असते त्या दृष्टीने दररोजच्या ड्युटी वाटप करून सर्व पॉईंट्स चेक केले जातात. प्रत्येक पॉईंटवर DFMD मशीन्स स्कॅनिंग मशीन्स आहेत. त्या मशीनमधून संपूर्ण वस्तू चेक करूनच मंदिरात भाविक दर्शनाला सोडला जातो. सगळ्या दृष्टीने मंदिरातील वातावरण शांततेचं राहावं व सुरक्षा व्यवस्थित राहावी याकरता प्रत्येक प्रिकॉशन मंदिरातले पोलीस आणि अधिकारी घेत असतात. वेळोवेळी चेकिंग केलं जातं आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब सोलापूर ग्रामीण हे ज्या ज्या वेळी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आम्हाला वेळोवेळी देतात त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व आम्ही त्यांचा सहकारी स्टाफ त्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना करून चोख बंदोबस्त ठेवलेला असतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता सर्व दक्षता घेतल्या जातात. तसेच भाविकांना व्यवस्थितरित्या सौजन्याची पोलिसांकडून वागणूक दिली जाईल याबाबतीतही प्रिकॉशन घेतली जाते. त्यांना हवी असलेली माहिती पोलिसांकडून वेळेवर मिळते किंवा नाही किंवा पोलीस योग्य रीतीने ती माहिती देतात किंवा नाही याही बाबी दररोजच्या दररोज वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तेथील आम्ही नेमणुकीस असणारे अधिकारी दररोजच्या दररोज पाहत असतो व मंदिरात चोख बंदोबस्त ठेवत असतो. बंदोबस्त काय वाढवला या बंदोबस्त या दृष्टीने कोणताही या भागात देण्याची आवश्यकता नाही कारण का तर दिलेला बंदोबस्त पुरेसा आहे.